नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्राने 2000 साली सहस्रकाची विकास उद्दिष्टे निर्माण केली। आता सहस्र म्हणजे काय? तर 1000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला जे नाव देण्यात आलंय त्याला म्हणतात सहस्र। मग 2000 वर्ष पूर्ण झाले, 2 सहस्र झाले, तिसऱ्या वर्षासाठी काही संयुक्त राष्ट्राने काही उद्दिष्ट निर्माण केली म्हणजे सहस्रकाचे उद्दिष्ट 2000 साली। आता सहस्रकाचे जे उद्दिष्ट निर्माण केले तिच्यात पहिला उद्दिष्ट जे होतं गरिबी व भूक यांचे निर्मूलन करणे। जी गरिबी असेल आणि भूक असेल म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये त्या समाजामध्ये देशाला कसं स्वावलंबी बनवता येईल या हेतूने प्रयत्न करणे। त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा या सहस्रकामध्ये करण्यात आलं। स्त्री सक्षमीकरण करणे, बालमृत्यूचे प्रमाण जे असतील ते कमी करणे, अशा पद्धतीने हे सहस्रकाचे विकासाचे उद्दिष्ट आहेत। गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे, गरोदर स्त्रिया ज्या असतील त्यांचा जो काळ असेल त्या काळामध्ये विशेष काळजी घेणे, त्यांना त्यांचे जे त्या काळामध्ये त्यांना आरोग्य सुविधा ज्या असतील त्या उपलब्ध करून देणे। त्यानंतर अनेक जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोग असतात म्हणजे मलेरिया असेल, एडस असेल, असे जे रोग आहेत या रोगांशी लढा देण्यासाठी काही उपाययोजना करणे ही सहस्रकाची विकासाची उद्दिष्ट आहे। त्याचबरोबर पर्यावरण रक्षण आणि विकसनशील देशांमधील जे सहकार्य वाढवणे म्हणजे पर्यावरणाचं रक्षण म्हणजे एकाच देशाची जबाबदारी नाही। पर्यावरण म्हणजे भारतानेच पर्यावरणाचं रक्षण केलं पण बाजूच्या देशांनी पर्यावरणाचं रक्षण केलं नाही तर नुकसान तर होणार आहे। म्हणजे पर्यावरण आहे एका राष्ट्रावर अवलंबून नाही, परिपूर्ण जे जगामधील जितके देश आहे त्यांवर अवलंबून आहे। म्हणून पर्यावरणाचं रक्षण करणं हे सुद्धा आपली जबाबदारी, प्रत्येकाचं कर्तव्य आहे। म्हणून पर्यावरण रक्षण व विकसनशील म्हणजे परिपूर्ण विकसित झालाय, विकसनशील म्हणजे काय? ज्या जो देश विकसनशील म्हणजे पूर्ण विकसित पण नाही आहे आणि अविकसित पण नाही आहे, मध्यम भागावर आहे त्याला म्हणतात विकसनशील। असे जे देश असतील यांच्यामध्ये सहकार्य वाढवण्याचं काम हे सहस्रकाची विकासाचे उद्दिष्ट आहे। त्यानंतर संयुक्त राष्ट्रे आणि शांतता रक्षण। मग आता संयुक्त राष्ट्राचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट होतं की जगामध्ये शांततेच्या मार्गाने काय प्रश्न सोडावेत, युद्ध होणार नाही यासाठी काळजी घेणे। मग आंतरराष्ट्रीय जे संघर्ष असतील हे शांततापूर्व योग्य पद्धतीने सोडवण्यासाठी ही संयुक्त राष्ट्र कार्य करत असते। त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र हे जे सनद झाली होती, 50 प्रतिनिधी जे सुरुवातीला होते अमेरिकेमधील सॅन फ्रान्सिस्को या शहरामध्ये जेव्हा ती परिषद झाली त्या परिषदेमध्ये त्या सनदेमध्ये काहीतरी संयुक्त राष्ट्राचे जे उद्दिष्ट होती ती निश्चित करण्यात आलेली होती, ती आपण मागे बघितली। त्याचबरोबर जे दोन देशांमधील जे वाद असतील ते वाद सोडवण्यासाठी लवाद नेमणे म्हणजे मध्यस्थी नेमणे असे अनेक काही असतात, हे शांतता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे त्या ठिकाणी प्रयत्न करत असते। त्याचबरोबर आधुनिक काळात दहशतवाद आहेत, प्रदेशवाद आहेत आता निर्माण झालेले दहशतवाद, त्यानंतर इतर जे समस्या असतील ते सोडवण्यासाठी ते सुद्धा आंतरराष्ट्रीय संघटना त्या ठिकाणी कार्य करते। त्याचबरोबर आपले मानवी हक्क असतील, सामाजिक आहेत, आर्थिक आहे, राजकीय सुविधा आहेत, निर्माण करणे व निवडणुका घेणे इत्यादी ते कार्य त्या संयुक्त राष्ट्र त्या ठिकाणी करत असतात। त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राचं जे कार्य आहे की मानवी सुरक्षेतला मानवी जगामध्ये मानवी सुरक्षा जे असतील याला कसं प्राधान्य देता येईल, त्यांचे मानवी सुरक्षा कशी निर्माण होईल त्या हेतूने प्रयत्न करणे। त्याचबरोबर जे आपण धर्म आता जगामध्ये धर्म आहेत त्या धर्मांमधून सुद्धा त्या ठिकाणी वाद होतात, ते वाद सोडवण्यासाठी हे सुद्धा संयुक्त राष्ट्र त्या ठिकाणी शांतता करण्याचं काम करत असते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो।